त्या महाराष्ट्रासह अनेक भागामध्ये मात्र ओमायक्रॉनचे पेशंट सापडत आहेत. त्यामध्येच मात्र परदेशातून चक्क लातूर जिल्ह्यामध्ये 202 जण आले आहेत. नेमकी काय बातमी आहे ते सविस्तर पाहूया. ते म्हणजे परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांचा वेग मात्र सुरूच आहे. 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये जवळपास 202 जण परदेशी वारी करून जिल्ह्यात आले आहेत. या सर्वांचीच कोरोनाची चाचणी करण्यात आली असून सुदैवाने अनेकांचे अहवालही निगेटिव्ह देखील आले आहेत. यापूर्वी 2 जण हे कोरोना बाधित आढळले होते. त्यापैकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्या दोघांनाही आता रुग्णालयामध्ये सुट्टी मिळाली आहे. परदेशातून आलेल्या 171 जणांची चाचणी करण्यात आली असून 149 जण निगेटिव्ह आले आहेत, तर 20 जणांचे अहवाल मात्र अद्यापही प्रलंबित आहेत. आरोग्य विभागाला राज्य कार्यालयाकडून दररोज परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची यादी कळवली जाते. त्यानुसार स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संबंधित प्रवाशांचा शोध घेत आहेत.